खरं म्हणजे आता बोलत असताना आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं की हे जे सगळं पाणी आलं त्या पाण्याचा भगीरथ देवेंद्र फडणवीस आहे. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे जे काही पाणी आलं त्याचे खरे भगीरथ कोणी असतील तर रणजितदादा आणि शहाजी बापू आहेत. यांनी जो पाठपुरावा केला, यांनी जी मेहनत केली, त्यातल्या अडचणी सोडवून घेतल्या आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं जो भाग सर्वात जास्त दुष्काळी म्हणून ओळखला जात होता आज हळूहळू तो सगळा भाग पाणीदार होतोय आणि चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. बापू म्हणाले मंजुऱ्या सगळ्या झाल्या आहेत पण पैसा आला पाहिजे. अरे बापू, आम्ही आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी तुमच्या हाती आहे. आणि शहाजी बापूंनी सांगितलं आणि आम्ही केलं नाही असं होऊ शकतं का? त्यांना चिंता करू नका बापू. जेवढ्या योजना सुरू केल्या आहेत तेवढ्या जोपर्यंत संपत नाही पैशाचा ओघ कमी होऊ देणार नाही. आता बघा, नुसतं पिण्याचं पाणी किंवा शेतीचं पाणी किंवा रस्ते नाही, जळिताचे पैसे देखील या तालुक्यामध्ये 157 कोटी रुपयाची मदत आली आणि जवळपास या ठिकाणी 74,000 खात्यांमध्ये पैसे गेले. 13,000 बाकी आहेत, ते पण आपण सोडणार नाही बापू. तेही आपल्या खात्यात आता आचारसंहिता असल्यामुळे अडकलंय, पण त्या ठिकाणी तेही जे काही पैसे आहेत ते पैसे देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल.